काटे आणि कलाटेंच्या मतांची बेरीज करा बघा कितीचं लीड आहे कलाटे नसते तर निश्चितच महाविकास आघाडीचा उमेदवार चिंचवडमधून निवडून आला असता अशी प्रतिक्रिया दिली आहे अजित पवारांनी झालंय देखील तसंच कलाटे हे पूर्वाश्रमीचे शिवसेनेचे नेते ने बंडानंतरही त्यांचा पाठिंबा ठाकरेंनाच राहिला सुरुवातीला चिंचवडची जागा ही ठाकरे गटाकडे जाईल असं सा सांगण्यात येत होतं असंही सांगण्यात आलं की जागा राष्ट्रवादीकडे जाईल पण उमेदवार राहुल कलाटे असतील मात्र जागा राष्ट्रवादीला गेली आणि नाना काटे राष्ट्रवादीचे उमेदवार झाले कलाटेंनी अपक्ष अर्ज दाखल केला तेव्हा चित्र स्पष्ट होतं की कलाटे हे महाविकास आघाडीच्या उमेदवाराचीच मतं आपल्याकडे खेचून घेणार कलाटेंना पडलेली सर्वच्या सर्व मतं काटेंनाच पडली असती असं म्हणता येत नसलं तरी दोन्ही उमेदवारांच्या मतांची बेरीज पाहता काटे निवडून आले असते अशी शक्यता मात्र निर्माण होते पण इथूनच खरा डाव सुरू झालेला आहे चिंचवडच्या आजच्या निवडणुकीनं कलाटे पॅटर्न जन्माला घातलाय तसं म्हणायला महाविकास आघाडीसाठी हा वंचितचा दुसरा भागच म्हणता येईल पण जागा वाटपात किमान तडजोडी करून महाविकास आघाडी भविष्यात वंचितला सोबत घेऊ शकते पण कलाटे पॅटर्न पासून त्यांची सुटका नाही म्हणजे नाहीच काय आहे हा कलाटे पॅटर्न आणि महाविकास आघाडीला या कलाटे पॅटर्न मुळे नेमका कसा तोटा होईल तेच या व्हिडिओतनं पाहूयात नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू सुरुवातीला पाहूयात की कलाटेंची उमेदवारी टाळणं महाविकास आघाडीला शक्य होतं का तर होय पहिल्यांदा राष्ट्रवादीने माघार घेऊन ही जागा ठाकरे गटाला सोडली असती तर ठाकरे गटाकडून राहुल कलाटे उमेदवार झाले असते तरी सुद्धा कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रवादीला ही जागा हवीच होती तर कलाटेंना उमेदवार करून देखील ही जागा राष्ट्रवादीनं आपल्याकडे घेतली असती मात्र या दोन्ही गोष्टी जुळून आल्या नाहीत एक तर अजित पवारांना या निवडणुकीच्या माध्यमातून पुन्हा पिंपरी चिंचवडवर सत्ता स्थापन करायची होती आणि त्यासाठी त्यांना आपला हक्काचा माणूस पाहिजे होता काटे की कलाटे या स्पर्धेत अजित पवारांसमोर काटे हे सर्वात जवळचे व्यक्ती होते साहजिकच अजित पवारांनी कोणत्याही प्रकारे माघार घेतली नाही आणि महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून नाना काटे यांच्याच नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं दुसरीकडे राहुल कलाटेंना देखील थांबवण्याचे प्रयत्न झाले सचिन अहिर यांच्यासारख्या नेत्यांनी चिंचवडमध्ये तळ टोकून अखेरपर्यंत बोलणी चालू ठेवली मात्र कुठेतरी ठाकरे गटच कलाटेंच्या उमेदवारीवरून माघार घेताना दिसला अखेरच्या काळात कलाटेंचा प्रचार करतात म्हणून ठाकरे गटाकडून काही पदाधिकारी आणि नगरसेवकांवर कारवाई करण्याचे आदेश आले पण लगेचच हे आदेश माघारी देखील घेण्यात आले यातूनच राहुल कलाटेंच्या मागे उद्धव ठाकरे असल्याचा मेसेज जनमानसात गेला त्यामुळेच मताधिक्य कमी वाटत असलं तरी पुरेसं मताधिक्य घेण्याची कामगिरी कलाटेंनी केली उमेदवारीवरून झालेल्या राजकीय घडामोडी पाहिल्या तर लक्षात येतं की बंडखोरी रोखण्याचे प्रयत्न ना वरिष्ठ पातळीवर झाले ना स्थानिक पातळीवर ठाकरे गटाकडून माघार किंवा अजित पवारांकडून माघार घेतली गेली असती तर हा सामना वन टू वन झाला असता आणि अश्विनी जगताप यांचा पराभव महाविकास आघाडीला निश्चितपणे करता आला असता आता आपण कलाटे पॅटर्न का म्हणतोय ते पाहूयात चिंचवडमधून एक गोष्ट हमखास महाविकास आघाडीला शिकता येईल ती म्हणजे काहीही केलं तरी बंडखोरी ही होणारच आहे कधी ती स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांच्या आग्रहाने होईल तर कधी ती वरिष्ठांच्या आग्रहाने होईल पण ठाकरे गटाच्या उमेदवारांना काँग्रेस राष्ट्रवादीच्या उमेदवारांची राष्ट्रवादीच्या उमेदवारांना ठाकरे गट आणि काँग्रेसच्या आमदारांची आणि काँग्रेसच्या उमेदवाराला ठाकरे गट आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांची बंडखोरी ही सहनच करावी लागू शकते येणाऱ्या निवडणुकांमध्ये भाजप शिंदे गटाहून अधिक अडचण याच बंडखोर उमेदवारांमुळे होईल आणि इथे जन्माला येतो तो कलाटे पॅटर्न पण कलाटे पॅटर्न राज्यभर कसा निर्माण होऊ शकतो यासाठी आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा जागा वाटप पाहावं लागेल दोन हजार एकोणीस साली काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या विरोधात शिवसेना आणि भाजप असा सामना झालेला दोन हजार एकोणीसच्या जागा वाटपाचं सूत्र पाहिलं तर या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं आपापसात आप एकशे पंचवीस एकशे पंचवीस असं सूत्र ठेवलं होतं तर शिवसेना भाजपने एकशे चोवीस एकशे चौसष्ट असं सूत्र ठेवलेलं म्हणजे दोनशे अठ्याऐंशी पैकी काही जागा मित्र पक्षांना सोडण्यात आलेल्या तर उर्वरित जागा आपापसात आप वाटून घेण्यात आलेल्या आता, आता या सूत्रानुसार तेव्हा कसं गणित जमलेलं ते, जम ते बोलूयात काँग्रेस आणि राष्ट्रवादीबाबत बोलायचं झालं तर काँग्रेसनं एकशे पंचवीस जागा लढवलेल्या तर राष्ट्रवादीनं देखील एकशे पंचवीस जागा लढवलेल्या काँग्रेसचा एकशे पंचवीस पैकी चव्वेचाळीस जागांवर विजय झाला तर राष्ट्रवादीचा एकशे पंचवीस पैकी चोपन्न जागांवर विजय झाला आता मात्र काँग्रेसचे एकूण सत्तर उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर होते विजयी झालेले चव्वेचाळीस आणि दुसऱ्या क्रमांकावर असणारे सत्तर धरले तर लढवलेल्या एकशे पंचवीस पैकी किमान एकशे चौदा जागा अशा आहेत जिथं काँग्रेसची ताकद आहे आता राष्ट्रवादीबाबत बोलायचं झालं तर राष्ट्रवादीनं एकशे पंचवीस जागा लढवलेल्या त्यापैकी चोपन्न जागावर राष्ट्रवादीचा विजय झाला मात्र पंचेचाळीस जागा अशा होत्या जिथे राष्ट्रवादीचे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर राहिले म्हणजे एकशे पंचवीस जागांपैकी राष्ट्रवादीच्या किमान नव्याण्णव जागा अशा आहेत जिथं राष्ट्रवादीची ताकद आहे एकत्र लढल्यानंतर काढलेल्या दोन्ही पक्षांच्या जागा पाहिल्या तर काँग्रेसची ताकद एकशे चौदा जागांवर तर राष्ट्रवादीची ताकद नव्याण्णव जागांवर असलेली दिसते हेच सूत्र लावून आपण शिवसेनेची ताकद पाहूया सोबत असताना शिवसेनेनं एकशे चोवीस जागा स्वतःकडे घेतलेल्या त्यापैकी शिवसेनेचा छप्पन्न जागांवर विजय झाला तर चोपन्न जागांवर शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर होती म्हणजे काय तर एकशे दहा जागांवर शिवसेनेची ताकद असल्याचं दिसून येतं याच फॉर्म्युल्यावर महाविकास आघाडी एकत्र लढणार असं गृहित धरलं तर, तर काँग्रेसची ताकद किमान एकशे चौदा जागांवर राष्ट्रवादीची किमान नव्याण्णव जागांवर आणि शिवसेनेची किमान एकशे दहा जागांवर ताकद असलेली दिसून येते तिन्ही जागांची बेरीज केली तर ही संख्या तीनशे तेवीस होते दोनशे अठ्ठ्याऐंशी मध्ये मित्रपक्षांना जागा सोडून जागा वाटपात कमी जागा घेण्याची जबाबदारी आता तिन्ही पक्षांवर येणार आहे आणि हेच सूत्र कलाटेंसारख्या बंडखोरांना जन्म घालणार आहे एक तर गेल्या आठ ते नऊ वर्षात भाजपने आपलं इन्कमिंग फुल केलेलं आहे त्यामुळे या नेत्यांकडे भाजपकडे जाण्याचा पर्याय नसणार आहे अशा वेळी माघार कोण घेणार आणि कमी जागा कोण लढणार हा प्रश्न उपस्थित होईल इथे पहिला बळी जाईल तो उद्धव ठाकरेंचा कारण आज उद्धव ठाकरेंचे बरेच आमदार शिंदेसोबत आहेत त्यामुळं किमान एकशे दहा जागांवर आमची ताकद आहे असा दावा उद्धव ठाकरे करू शकणार नाहीत मात्र दुसरीकडे शिंदे गटासोबत फाईट करायची असेल तर किमान शिंदेपेक्षा जास्त आमदार निवडून आणण्यावर त्यांचा भर राहणार आहे पण तो स्पेस महाविकास आघाडीतले घटक पक्ष त्यांना देणार नाहीयेत कदाचित हेच सूत्र कळल्यानंतर ठाकरेंनी हळूहळू का होईना वंचितचा मार्ग स्वीकारलेला असू शकतो समजा उद्धव ठाकरेंनी स्वतंत्र लढण्याचा मार्ग स्वीकारला तरी सुद्धा काँग्रेस राष्ट्रवादीची अडचण होणार आहे कारण सध्याच्या पंचवार्षिक मध्ये ठाकरेंची इमेज हिंदुत्ववादी कमी आणि काँग्रेस राष्ट्रवादीचे समर्थक म्हणूनच जास्त आहे मैदानावर त्यांचा प्रत्यक्ष सामना हा भाजप आणि शिंदेसोबतच असणार आहे अशा वेळी भाजप आणि शिंदेच्या विरोधातली मतं ही काँग्रेस राष्ट्रवादी यांच्यासोबतच ठाकरे आणि वंचित अशी विभागली जाण्याची शक्यता निर्माण होते पण समजा ठाकरे एक पाऊल मागे आलेच आणि त्यांनी कमी जागा घेऊन निवडणूक लढण्याचं धोरण स्वीकारलंच तर काय होईल तर काय जे चिंचवडचं झालं तेच होणार म्हणजे काय तर ठाकरे जरी थांबले तरी कलाटे थांबणार नाहीत ते बंडखोरी करून का होईना पण निवडणूक लढणारच कारण निवडणुका लढल्या नाहीत तर पक्ष संपत जातो हे ते आपल्या डोळ्यांनी मनसेकडे पाहून शिकतायत त्यामुळेच येणाऱ्या विधानसभेत कलाटे पॅटर्न वाढण्याची चिन्ह अधिक दिसत आहेत आणि यावर उपाय काय याचा विचार ना सध्या काँग्रेस करताना दिसत ना राष्ट्रवादी ना ठाकरे करताना दिसत जर अशीच बंडखोरी झाली तर एकोणीसशे पंच्याण्णव आणि दोन हजार चार साली महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकांचा फॉर्मॅट हा रिपीट होताना दिसेल येणाऱ्या निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोर उभा राहतील आणि त्याचा थेट फायदा शिंदे आणि भाजपला होईल म्हणूनच आपण सुरुवातीलाच म्हणालो होतो चिंचवडच्या पोटनिवडणुकीने कलाटे पॅटर्न दाखवलाय दोन हजार एकोणीस साली आपल्या पराभवाचं खापर काँग्रेस राष्ट्रवादीला ज्याप्रमाणे वंचितवर फोडावं लागलं तसंच ते येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये बंडखोरांवर फोडण्याशिवाय दुसरा उपाय सध्या तरी दिसत नाहीये तुम्हाला काय वाटतं खरंच कलाटे पॅटर्नचा फटका महाविकास आघाडीला बसेल का तुमच्या प्रतिक्रिया आणि मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका